विद्यार्थी मित्रों, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ति की परीक्षा विषय बुद्धिमत्ता यामध्ये अक्षरमालेवर आधारित प्रश्न आपण आज समजून घेतोय। प्रश्न पाच, अक्षरमालेत अक्षराचा क्रमांक मूळ क्रमांकाच्या पाचपट आहे असे गृहीत धरल्यास ई व पी या अक्षरांच्या नवीन क्रमांकांची बेरीज किती येईल? आपल्याला अक्षरांचा क्रमांक पाठ झालेला आहे, ए चा एक, बी चा दोन, डावीकडून उजवीकडून वाय चा एक, एक्स चा दोन, हे पाठ केलेले आहेत। आता इथं असं काही म्हटलेलं नाहीये डावीकडून किंवा उजवीकडून, मग अशा वेळेला फक्त आपण रेग्युलर जे एबीसीडी आहे त्या अक्षरांचा क्रमांक पकडायचा आहे। म्हणजे एक ते 25 जे अक्षर 26 अक्षर जे आहेत त्यातलं एक अक्षर आपण झेड लिहित नाही, म्हणजे तो क्रमांकाचा विचार इथं करायचा आहे। मग आता त्या क्रमांकांची पाचपट किंमत गृहीत करायची। आता किंमत आणि क्रमांक हा शब्द तसा वेगळा आहे, परंतु मी थोड्या वेळा असं समजेल की या ठिकाणी आपल्याला किंमत म्हणूया, ई ची किंमत 5 अशी थोड्या वेळा आपण गृहीत करायची आहे, त्याचबरोबर पी ची किंमत 16। मग आता यांचं पाचपट करून काय येईल? ई ची किंमत आहे मूळ किंमत 5, तिची पाचपट, पाचपट म्हणजे त्या किमतीला आपण पुन्हा 5 ने गुणणार आहोत, म्हणजे 5 × 5 किती येते गुणाकार पाहतो 25 येतोय, 25। आता याप्रमाणे पी ची मूळ किंमत, पी ची मूळ किंमत पा 16, तिची पाचपट म्हणजेच 16 × 5 = 80। आता या पुढे प्रश्नात पहा, ई व पी या अक्षरांच्या नवीन क्रमांकांची बेरीज विचारली, म्हणजे तुमचे हे नवीन क्रमांक आले, ई चा क्रमांक आलाय 25 आणि पी चा नवीन क्रमांक आलाय 80, या दोघांच्या नवीन क्रमांकांची बेरीज करायची सांगितलेली आहे, म्हणून 25 + 80 यांची बेरीज किती येते पा 25 × 80 = 105। आता पर्यायामध्ये आपल्याला 105 हा पर्याय आहे का तो शोधायचा। पर्याय दिलेले आहेत पा, पहिला आहे 120, दुसरा आहे 105, तिसरा 96 आणि चौथा 20, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपल्या उत्तराशी जुळतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 वर उत्तर सूचीमध्ये दाग करायचा भाग तो आहे 2 पर्यायाचा। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळालं। याच प्रकारचे अजून प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे पाहणार आहोत।